नमस्कार चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे पाहू शकता मस्त घुबघुबीत ह्या ठिकाणी आपण काय बनवलेलं आहेस पाहताच तुम्हाला लक्षात येत असेल ह्या ठिकाणी आपण पुरणपोळीसारखेच आलू पराठा बनवत आहोत अगदी परफेक्ट आणि त्याचं स्टफिंग कसं तयार करायचं आणि बाहेर बिलकुल येणार नाही ह्याची स्ट्रीक मी तुम्हाला सांगणार आहे अगदी मऊ लुसलुशीत पुरणपोळीसारखे सेम टू सेम ह्या ठिकाणी आपण आलू पराठे बनवणार आहोत पाहू शकता अगदी मस्त लुसलुसित हे पराठे बनवून तयार झालेले आहेत चला तर सुरुवात करूया ह्या ठिकाणी मी कुकरला एक चार ते पाच आलू कट करून घेतलेले ते टाकून द्यायचे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण दोन शिट्ट्या करून घेणार आहोत आणि थोडासा गॅस मिडियम ठेवलेला आहे आणि बंद केलेला आहे ह्या ठिकाणी कुकरची शिट्टी होईपर्यंत आपण ह्या ठिकाणी एक चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोड्या लसणाच्या काही पाकळ्या घेतल्या आहेत वरतून अर्धा चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे आणि आपल्याला ते ठेचून घ्यायचं आहे मिक्सरला काढलं तरी चालते पण ठेचलेले ह्याची चव खूपच छान येते त्यामुळे मी ठेचून घेतलेलं आहे आता कुकरच्या आपल्या शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड आहे ह्या ठिकाणी आपण दोनच शिट्ट्या घेतल्या तीन शिट्ट्या घेतल्या तर आलू खूप जास्त उकडला जातो आणि आपलं हे बॅटर जे आहे पराठ्याचं ते पात्र होण्याची शक्यता असते त्यामुळे ऐंशी ते नव्वद टक्के इतकाच आलू हा उकडलेला पाहिजे खिसताना पण खिस्ता आला पाहिजे हातामध्ये इतका आपण हे उकडून घेतलेला पाहू शकता अगदी ह्याच पतीने ह्या ठिकाणी मी खिसणीने आहे तुम्ही जर परंपराच्या चाणीने जरी केलं तरी चालते पण जेव्हा आलू पराठा बनवतो तेव्हा मॅशरच्या सहाय्याने आपल्याला मॅश करून घ्यायचा नाही अगदी मधी गाठी राहू शकतात त्यामुळे फक्त खिसणी कि किंवा चा चाणीचाच वापर करा ह्या ठिकाणी अगदी परफेक्ट आपले आलू पराठे बनवून तयार होतात बिलकुल ते बिघडत नाहीत परफेक्ट आपला आलू हे तयार झालेला आहे आपण गॅसवरती आता कढई ठेवलेली आहे कढईमध्ये साधारणतः चार ते पाच चमचे इतकं तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की ह्या ठिकाणी फक्त आपण जिरे टाकले आहेत मोहरी टाकायची नाही जी मिरची आपण लसण ठेचून घेतली आहे तो टाकून दिलेला आहे थोडीशी हळद टाकून दिलेली आहे आणि मिक्स करून घ्यायचं आणि गॅस आता या ठिकाणी आपण बंद केलेला आहे गॅस बिलकुल चालू ठेवायचा नाही आता आपण ह्या ठिकाणी आलू जगी मॅश करून घेतलेला आहे तो फक्त मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपण एक पाच मिनटाकरता गॅस लावून घेणार आहोत जर गॅस चालूच ठेवला तर फोडणी आपली आणखी जास्त पुढं जाण्याची शक्यता असते त्यामुळे गॅस बंद करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊन नंतर आपण एक पाच मिनटाकरता व्यवस्थित एक पाच मिनटाकरता असंच पूर्ण फोडणी आपली पूर्ण लागली पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स झालं की आपण आणखीन एक पाच मिनिट असंच मिक्स करून घेऊन शिजवून घेतलं तर जे ही आपण बॅटर बनवलेलं आहे एक दिवसाकरता आरामात टिकते जर असंच ठेवलं तर खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे थोडासा गॅस मिडियम ठेवून शिजवून घ्यायचं जर फ्रीजमध्ये ठेवलं तर आपण एक दुसऱ्या दिवशीपर्यंतसुद्धा ह्याचे पराठे बनवू शकतो बिलकुल काहीच होत नाही ह्या स्टफिंगला अगदी मस्त राहते अगदी व्यवस्थित आपले स्टफिंग तयार झालेले आहे आता व्यवस्थित गॅस बंद केलेला आहे आता वरतून आपण एक चमचा इतकी धने पावडर टाकून घेतलेली ह्या ठिकाणी तुम्ही कोथिंबीर कट करून छोट्या आकारात टाकली तरी चालते कोथिंबीरपेक्षा धने पावडरचे टेस्ट ही वेगळीच येते तुम्ही नक्की टाका अगदी पूर्ण आपलं स्टफिंग आलू पराठेचं बिल तयार झालेलं आहे अगदी मस्त लुसलुशीत आपले हे आलू पराठे बनवून तयार होणार आहेत परफेक्ट हे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आता आपल्या साईडला ठेवायचं आहे अगदी थंड होण्यासाठी आता आपण हे साईडला ठेवणार आहोत अगदी गरम आहेत हे पराठे बनवण्यासाठी ह्या ठिकाणी आपण पीठ मळून घेणार आहोत जसं की आपण पुरणपोळीसाठी पीठ मळतो त्याच पतीनं आपल्याला ह्या ठिकाणी पीठ मळून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण हलक्या हाताने थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित पीठ घट्ट जर मळून घेतलेलं आहे आणि असंच एक दहा मिनटाकरता आपल्याला असंच ठेवलेलं आहे आणि नंतर आपण हे मऊ करून घेतलेलं आहे जसं पुरणपोळीसाठी आपण पाण्याचा हात लावून पीठ मऊ करून घेतो त्या पद्धतीनं मी ह्या ठिकाणी मऊ करून घेतलेलं आहे आणि स्टफिंग पण आपलं थंड झालेलं आहे आता जसं पुरणपोळीची प्रोसेस करतो आपण त्याच पद्धतीनं ह्या ठिकाणी केलेलं आहे अगदी परफेक्ट मऊ दुसशीत पुरणपोळीसारखेच आपले आलू पराठे बनवून तयार होतात तुम्ही नक्की ह्या पद्धतीनं ट्राय करून पहा आणि केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की पराठे कसे झाले आहेत ह्या ठिकाणी मी एकदाच गोल असे बनवून पराठे बनवते फटाफट पराठे बनवून तयार होतील ह्या ठिकाणी पुरणपोळीला जसं आपण घेतो उंडा त्याच पद्धतीने उंडा घेतलेला आहे आणि हाताच्या आपण चाहने बोटाने आपण असं पसर करून घेणार त्यामध्ये आपल्या जे बनवून घेतलेलं गोल स्टफिंग आहे ते भरून घ्यायचं आहे आणि पुरणपोईला जसं आपण मध्ये मध्ये घालून जसं भरून घेतो त्याच पद्धतीनं हे स्टफिंग भरून आपल्याला पॅक करून टाकायचं आहे अगदी पाहू शकता वरतून जे जे थोडंसं पीठ शिल्लक राहतं त्याला आपल्याला पॅक करून करुं, बंद करून टाकायचं आहे जे की आपलं स्टफिंग बाहेर येणार नाही ना अगदी मस्त आपलं स्टफिंग आणि आपलं पूर्ण तयार झालेलं आहे आता लाटण्यासाठी थोडंसं आपल्याला सुकं पीठ लावायचं वरतो आणि पीठ लावून आपण ह्या ठिकाणी पाहू शकता पॉलिथिन पॉलिथीन घेतलेले अगदी आपण जो मार्केट जो किराणा आपण आणतो त्याच किराणामधलं एक पॉकेट आहे हे तुम्ही कुठलंही घेतला तरी चालते सुरुवातीला मी तुम्हाला हातानेच दाखवते हाताने न लाटणं घेतासुद्धा आपण हे पराठे बनवू शकतो आपलं स्टफिंग आणि पीठ जर छान तयार झालं तर हाताने केलं तरीसुद्धा हे पराठे बिलकुल बिघडत नाहीत किंवा स्टफिंग बाहेर येत नाही अगदी मस्त जसं पाहिजे तसं आपण पातळ आकारामध्ये थापटून असं बनवू शकतो लाटण्याचा वापर नाही केला तरी चालते ह्या ठिकाणी थापटूनच आपण मोठं केलेलं आहे आणि मस्त पातळ असा आपला हा आलू पराठा बनवून तयार झालेला आहे इतका आपण पातळ नाही करायचा पोळी जसं बनवतो त्याच पद्धतीनं बनवायचं आहे आपल्याला अगदी मस्त हातावर घेऊन थोडंसं आपल्याला आणखी असं खालीवरी केलं तर आणखीन जितकं पाहिजे तितकं आपण पातळ पराठा बनवू शकतो अगदी ह्या पतीनं जर केलं तर खूप फटाफट आपल्याला लाटायची पण गरज पडत नाही खूप फटाफट आलू पराठे बनवून तयार होतात तेव्हा छान गरम झाला की आपण त्यावरती आता पराठा टाकून दिलेला पहिला पराठा असल्यामुळे थोडंसं जास्तीचं तेल टाकायचं म्हणजे चिकटणार नाही अगदी जेव्हा बबल्स येतात त्यावेळेसच आपल्याला पराठा हा उलटायचा आहे अगदी एका साईडनं पाहू शकता अगदी गव्हाळ रंगामध्ये मस्त आपला हा रंग खूप छान आलेला आणि मस्त लुसलुषित फुगत आहे आता अगदी पात्रवर वर लेअर चालेर पातळ मौसर लुसलुशीत झालेला आहे अगदी पुरमपोईसारखं मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हा आलू पराठे करून जर दिलं तर डब्यामध्ये बिलकुल हे नरमच राहतील अगदी मुलांना खाण्यासाठी भाजीपोळीपेक्षा सुद्धा भन्नाट ते आवडीने खातील तुम्ही नक्की ट्राय करून पहा अगदी मस्त मौ दुसीत पुरणपोळीसारखे आपले आलू पराठे बनवून तयार झालेले आहेत अगदी दिसता दिसता असेल तुम्हाला किती सुंदर रंग पण आलेला आहे आणि दिसताच अगदी मुलायम दिसत आहेत ह्या पद्धतीने मी दोन आलू पराठे बनवून घेतलेले आहेत तुम्हाला आणखीन एक पद्धत दाखवते हो मी आपली आप नेहमीचीच ने आहे रेग्युलर त्या पद्धतीने या ठिकाणी जर बनवलं तर ते सुद्धा खूप पटापट आपले हे बनवून तयार होतात बिलकुल स्टफिंग जे आहे ते बिलकुल बाहेर येत नाही सुद्धा आपण फटाफट हे बनवू शकतो अगदी रुमाल न घेता आपण पॉलिथीनवरच बनवलेला आहे अगदी पटापट बिलकुल स्टफिंग बाहेर येत बाहेर येत नाही जितकं हवं तितकं मोठ्या आकारामध्ये आपण हे आलू पराठे परफेक्ट असे बनवू शकतो खूप जणांची रिक्वेस्ट होती की ताई आलू पराठे कसं बनवायचं परफेक्ट हे दाखवा तर आज मी आलू पराठेचा व्हिडिओ घेऊन आले तुम्हाला आणखीन कुठलीही रेसिपी पाहिजे तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा दाखवण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल खूप जणांचं म्हणणं होतं की जेव्हा पराठा लाटतो तेव्हा थोडाफार तरी आलू बाहेर येतो जेव्हा आपण आलू तव्यावर टाकतो पराठा तेव्हा सुद्धा आलू बाहेर येतो त्यामुळे आपल्या काय करायला पाहिजे तर सुरुवातीला आपण मेन पहिली ट्रिक म्हणजे आपला आलू थोडासा कमी उकडायचा आहे दुसरी ट्रीक म्हणजे आपण जे खिसणीने खिसून घेतले आहे तीच योग्य पद्धत आहे तुम्ही मॅशरने किंवा कशानेही मॅश करू नका थोडाफार जरी गुटळा ला, राहिल्या तर लाट्टे वेळेसुद्धा आपलं हे स्टफिंग बाहेर येऊ शकतं आणि ते पराठे व्यवस्थित होत नाहीत थोडं जरी टाकलं तर बाहेर येतात जेव्हा आपण उलट उलटतो तेव्हा सुद्धा ते बाहेर येतात अगदी मऊ मुसलूषित आपले आलू पराठे बनून तयार झालेले आहेत साजूक तूप टाकून घेतलेलं साजूक तुपासोबत खाण्यासाठी परफेक्ट आलू पराठा तयार झालेला आहे पाहू शकता मस्त लुसलुशीत तुम्हाला मी एक पराठा कट करून दाखवते की आतमध्ये अगदी पुरणपोळीचं पुरण जसं पूर्ण कडेपर्यंत जातं त्याच पद्धतीनं आपलं हे स्टफिंग पूर्ण कडेपर्यंत गेलेलं आहे आणि लुसलुशीत आपला हा पराठा बनवून तयार बिलकुल ही भाजीखालीसुद्धा गळून पडणार नाही पूर्ण पीठ आहे आणि आलूचं मी आहे जे पूर्ण एकमेकांना व्यवस्थित बसलेलं आहे आणि परफेक्ट आलू पराठा बनवून तयार झालेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत